हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. होळीपूर्वी मंगळ शुक्राच्या युतीमध्ये निर्माण होईल महालक्ष्मी राजयोग. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलतात आणि शुभयोग आणि राजयोग तयार करतात. 7 एप्रिल रोजी धन आणि वैभव देणारा शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे आणि 15 मार्च रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या युतीने कुंभ राशीत महालक्ष्मी आणि धनयोग निर्माण होईल. या राजयोगाचा युतीचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल, पण अशा 3 राशी आहे ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊन जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊ कोणत्या राशी भाग्यशाली आहेत. मेष राशी, महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊन जाऊ शकतो. तसेच यावेळी तुम्हाला दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच या लोकांच्या संपत्तीतही वाढ होईल. व्यवसायात पैसे कमवण्याच्या आर्थिक संधी मिळतील. या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. यावेळी कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. तसेच यावेळी तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे लोक तुमच्यावर इम्प्रेस होतील. मिथुन राशी, महालक्ष्मी राजयोग तयार झाल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. दुसरीकडे जर बघितले, तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठा करार मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तेथे तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. यावेळी नशीब देखील तुमच्या बाजूने असेल. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. वृश्चिक राशी, महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या योजना यशस्वी होतील. त्याचवेळी नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. पदोन्नती आणि इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. या काळात तुम्ही काही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. यावेळी आपण काम किंवा व्यवसायाशी संबंधित देश आणि परदेशात देखील प्रवास करू शकतो. ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या स्थिती बदलावामुळे अनेक वेळा शुभ योग आणि अशुभ योग निर्माण होत असतात. अगदी अनेक वेळा एखाद्या राशीत ग्रहांच्या मिलनातून राजयोगाची निर्मिती होते. तसेच यावर्षी होळीपूर्वी कुंभ राशीत वैदिक ज्योतिषशास्त्रातील अतिशय शुभ असा महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. अशा स्थितीत कुंभ राशीत शुक्र आणि मंगळाचा संयोगातून महालक्ष्मी राजयोग निर्माण होतो. अशा कोणत्या 3 राशी आहे ज्या लक्ष्मी राजयोग तयार करतात, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.